अच्छा आज जाऊंगी ओके। अच्छा इथे लावलंय बघ इथे आहे सगळी इन्फो। वेदव्यास महाभारत लिहिले होतं ज्यांनी, थोडा वेळ ते होल्ड करतो म्हणजे तुम्हाला वाचता येईल, आणि एवढी सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला वाचून नाही सांगत आहे। तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तुम्हाला वाटत असेल इन्फो वाचायची आहे, इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, तर वाचून घ्या ठीक आहे। सगळ्यांचे आवडते नारद मुनी, डोळ्यातले हावभाव वाव मस्त गेले यार। तुमच्यासाठी परत एकदा इन्फॉर्मेशन मराठीमध्ये स्पेसिफिकली चिरकारिका, सगळ्यांना ही स्टोरी माहिती असेल। उष्टे बोर खायला घालते एक वृद्ध बाई रामदेवांना, त्याची स्टोरी शबरी ओके। मला जे कलर खूप आवडले म्हणजे हा जो आंब्याचा कलर दाखवलाय ना आणि तो डोळ्याने म्हणजे आता मी इथून डोळ्याने पाहतोय तर मला समजून येतोय, म्हणजे प्रॉपर असं वरती त्याच्या देठाजवळ रेड कलर दिला आहे आणि यु नोट एक खाली पण एक आंबा पडला आहे, त्याचा पण कलर एवढा परफेक्ट आहे ना की असं वाटतं हे लांबून असेल खरं वाटतं म्हणजे ते असं। नटकट लाल कृष्णा चाणक्य, सगळ्यांनी यांच्या स्टोऱ्या तर लहानपणी भरपूर ऐकले असतील, आज पण आहेत युट्यूबला जाऊन बघू शकता। तू कधी पाहिला शिव चाणक्याच्या स्टोऱ्या, ऐकल्यास कधी युट्यूबला? काश्यप्य त्याची स्टोरी नक्की वाचेन मी, एक्झॅक्ट काय आहे ओ हो वाव। आता इकडे अजून प्रॉपर गावाची जीवनशैली बघायची आपल्याला खाली जाऊन, गावामध्ये होणाऱ्या प्रत्येक ॲक्टिव्हिटी ते खाली दिसून येतात, म्हणजे लहान मुलं खेळताना, त्याच्यानंतर गुरं सरवताना गुरकी, वा वा वा। म्हणजे मी यूट्यूबला पाहिलं होतं ॲक्च्युली, यायच्या आधी R&D केली होती, नाही असं नाही आहे, बट सगळं काही मला असं इन्फॉर्मेशन इथे सांगता नाही येत आहे, त्यामुळे मी तुम्हाला फक्त कॅमेरा तुमचे दाखवू शकतो ते बघून घ्या, वेळात मिळाला की तुम्हीसुद्धा एकदा व्हिजिट करा।
फेस वरचे एक्सप्रेशन बघा का सॉलिड काम केलं यार कोणी. म्हणजे एक दगड हटवताय किंवा दगड तोडतात आपण म्हणू शकतो त्याच्यासाठी त्याला कोणची मेहनत आणि मग मेहनतीने लावणारा तो जोर आणि त्या सगळ्यांचे एक्सप्रेशन त्यांच्या हातांच्या यु नो त्या नसा ज्याला आपण म्हणतो त्या नसा पण प्रत्येक गोष्ट त्यांनी अशी उघडून दाखवली. आपण ज्यावेळेस बैल एखादा नांगराला लावतो ना तर नांगराला लावण्याच्या इथे त्याची मळणी केली जाते. मळणी म्हणजे त्याला असं लाईक पोलच्या इथे लावतात बैलाला आणि मग त्याला असं राऊंड राऊंड फिरवतात. इट्स लाईक प्रॅक्टिस असते त्याला की तुला त्या चोंड्याच्या बाहेर नाही जायचं शेती करताना. सो त्याची मळणी असं म्हणतात त्याला. तो मळणीचा प्रकार तिकडे दाखवला आहे. तुम्ही फक्त यांची ना कामं बघा. पावसाची वाट पाहणारा वृद्ध एक्सप्रेशन चेहऱ्यावरचे त्याच्या मागे असणारा डॉगी त्या डॉगीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स प्रत्येक गोष्ट एकदम मेहनतीने अशी टिपवली आहे. हा बैल बघताय तुम्ही हा खरा बैल आहे. मुळातच नाही स्टॅच्यू येतो पण त्याच्यावरचं कोरीव काम बघा ना यार. म्हणजे जे त्याच्यावरती ते कापड दाखवलं आहे त्याच्यावरची नक्षीकाम बघा किंवा त्याच्या डोळ्याचे एक्सप्रेशन्स बघा. म्हणजे ते जे हावभाव असे दाखवून येतात ते म्हणजे ही ॲक्च्युली बैलगाडी आहे पॅसेंजरला आपण घेऊन जाण्यासाठी वगैरे वापरतात इकडची. पुरातन काळामध्ये किंवा अजूनही काही गावांमध्ये बैलगाड्या यूज केल्या जातात. बैलगाड्यांवरून माणसांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावरती घेऊन जातात. सो त्याच्यासाठी बैलगाडी यूज करतात. बट हे त्याचे कोरीव काम बघा ना म्हणजे बॅक साईडनी दाखवतो आहे मी तुम्हाला उत्तम प्रकारचं. वा हे असे दृश्य पाहिलं ना की थोडं आमच्या गावचं पण आठवतं. म्हणजे आमच्या गावी आमच्या आजोबा ना संध्याकाळ झाली वगैरे असे की चोहाडा म्हणतो आम्ही त्यांना आमच्या ह्याच्यामध्ये. सो तिथे असं झाडाखाली येऊन बसतात. जनरली पिंपाचं झाड वाड्याचं झाड वगैरे असतं. तिथे येऊन मग सगळे वृद्ध माणसं किंवा जुनी म्हातारी कोतारी माणसं येतात त्यांच्या गप्पा गोष्टी चालतात. शेळी पाळणारी बाई म्हणजे प्रत्येक बकरीला तिचं खाद्य मिळावं म्हणून ती बाई हातामध्ये काठी घेऊन वरचा पालापाचोळा काढते आपल्या गुराढोरांसाठी. मी ना तो रेडा पाहिला तिकडे कॉर्नरला तो ॲक्च्युअल ना असं स्टार्टिंगला मी पाहिला ना की मला परफेक्ट वाटलं की तो ओरिजिनल रेडा तिकडे उभा आहे. अच्छा आहे बघ पोरं खेळत आहे त्या डोक्याला लागले ते पण दिसते. बावडीवरती सगळे गावकरी आपापली कामं करतायत. काही लोक पाणी भरतायत काही बायका पाणी काढतायत विहिरीतून काही एक दोन बायका तिकडे कपडे धुताना दिसतील. ग्रामीण विभागात होणाऱ्या सगळ्या ॲक्टिव्हिटी थोडक्यात कणेरी मठामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला आणि तो खरंच उत्तम प्रकारे केला. म्हणजे बघणाऱ्याला कदापि असा कधी क्वेश्चन नाही येणार की काय आहे हे किंवा कसं आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांचे बोर्ड लावलेले आहेत. बोर्डच्या हिशोबाने मग त्यांच्या पुढे असणारे चलचित्र ते त्यांचं डिस्क्रिप्शन म्हणू शकतो आपण ते त्यांना दिलेलं आहे. सो बाहेरून जरी कोणी आलं ॲज अ लाईक आउट ऑफ कंट्री म्हणा किंवा फॉरेनवरून वगैरे तरी त्यांनाही थोडी समजायला प्रॉब्लेम येईल असं मला नाही वाटत. खरंच छान आहे यार. यस मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन नाही सांगत आहे इथे कारण खूप मोठा मठ आहे.
हे पाहिलं ना मी असं की मला हरिश्चंद्राची फॅक्टरी हा मूवी आठवतो. त्यामध्ये असं आय डोंट नो ते काय असतं, बट त्या मूवीमध्ये दाखवलं होतं की ते कॅमेऱ्यातून असं बघायचं, मग त्यातून तुम्हाला पुढची सगळी मूवी दिसून येते किंवा तो पिक्चर असं पुढे पुढे चेंज होत राहतं. आमची मित्रमंडळी दाखवतो तुम्हाला हास्ताचे बघून जाम हसायला आले. हे असेच एक्सप्रेशनच असतात जेव्हा मी फोटोग्राफी करतो, वेडिंगची म्हणा किंवा अजून प्री वेडिंग म्हणा, साखरबुडा म्हणा, बेबी शूट, प्रोडक्ट शूट, सगळे करताना माझेसुद्धा असेच एक्सप्रेशन असतात. हां, आणि आज खूप छान वाटलं, फिरलो म्हणजे पुष्कळ काही दाखवायचं राहिलं आहे तुम्हाला. मठ कणेरी मठ अख्खा दिवस जातो फिरून फिरून, पण तो पूर्ण नाही होत कवर, आणि बऱ्याचशा गोष्टीची इन्फॉर्मेशन खरंच नाही आहे माझ्याकडेही. म्हणजे तिथे लिहिली आहे ती जर वाचत बसलो पूर्ण तर पूर्ण अख्खा दिवस संपेल आणि मठ पूर्ण बघायचा राहूनच जाईल. पण एकंदरीत सांगायचं असं झालं की खूप छान होतं, म्हणजे ग्रामीण भागातले जे जीवनशैली यांनी दाखवली आहे किंवा त्याच्यावरचं प्रत्येक जे कोरीव काम केलेलं आहे ते अत्यावश्यक एकदम असं उत्तम आहे. तुम्हाला असं कळून नाही येत पटकन की कसं आहे, लाईक म्हणजे साच्यानी बनवलं आहे किंवा टोटली त्यांनी काही म्हणजे खिळे वगैरे ठोकून बनवलं आहे की कसं आहे. आणि तिकडे म्हणजे थोडे एक माहितीगार होते, त्यांनी सांगितलं की प्रत्येक पुतळ्याचे वेगवेगळे साचे होते, त्या प्रत्येक पुतळ्याला वेगळा साचा बनवून मग त्यांनी त्यांच्यावरती वर्क केलेलं आहे. त्याचे कलर जे खूप चांगले यूज केलेत, जे की उन्हामध्येही त्यांच्यावरती काही इम्पॅक्ट नाही होत कलरवरती, किंवा पावसामध्ये जरी पाऊस पडला त्यांच्यावरती तरी त्याचे कलर नाही उडत, म्हणजे अप्रतिम होतं, खूप छान होतं, मजा आली. आतमध्ये नाश्त्याची वगैरे सोय आहे तुम्हाला, अराऊंड 150 रुपीज तिकीट एंट्री होती तिकडची. पार्किंग जर आला तुम्ही बाईकने वगैरे तर 10 रुपीज आहे, आणि 4-व्हीलर घेऊन आला तर 50 रुपीज आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, थोड्याशा बारकाईने या. आणि कोल्हापूरवरून मला वाटतं एक 30-35 किलोमीटर आहे. हायवेवरून आलात की राईटलाच आहे लेफ्टला, इझी रस्ता आहे, एवढं काही फार असं लांब किंवा कन्फ्युजिंग नाही आहे, विचारलात तरीच कळेल.
आणि मुळात येताना जो गावखेड्यातला रस्ता जो आहे ना, तिथे येताना ना खूप मोठी मोठी ऊसाची झाडं होती, म्हणजे ते लाईक ऊसाची शेती वगैरे केलेली होती. आणि एक तर अक्षरशः आम्हाला ट्रक पण मिळाला तिकडे, आणि छान होतं यार, म्हणजे खूप भारी वाटलं कोल्हापूरला येऊन. अजून थोडं बाकी आहे, आमचा उद्याचा दिवस पण बाकी आहे, अजून एक दोन ठिकाणी फिरू, तुम्हाला कळेलच. आणि बस एन्जॉयमेंट चालू आहे, बघा कंटिन्युअसली पूर्ण ब्लॉग, समजेलच.